नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असाल की सकाळी सकाळी धुकं पडत आहे, त्यामुळे जे आहे ते पातेगळ वगैरे जे आहे भरपूर प्रमाणामध्ये होत आहे. कपाशी या पिकाची पातेगळ वगैरे होत आहे, त्यामुळे बघत असाल तुम्ही हे बघा की धुक्यामुळे जे आहे ते प्रत्येक पानावरती असं पाणी झाल्यासारखं दिसतं आहे, दवबिंदू झाल्यासारखे दिसत आहे. यासाठी तुम्ही जे आहे एक बुरशीनाशक फवारू शकता, जसं की साप पावडर आहे किंवा M45 आहे. त्याचबरोबर तुम्ही आळीसाठी पण औषध घ्यायचं आहे. ह्या वातावरणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जे आहे ती आळी पडत असते कॉटन पिकावरती, तर आळीसाठी तुम्ही बायरचं योगो नावाचं औषध आहे ते घेऊ शकता, किंवा मग दुसरं आळीसाठी जे तुम्हाला योग्य वाटेल ते पण औषध तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर पातेगळ वगैरे थांबण्यासाठी तुम्ही पॅगासिस वगैरे अशा प्रकारच्या औषधाची फवारणी करू शकता. पण तुम्हाला ह्या अशा वातावरणामध्ये एक फवारणी ही जी आहे ती ह्या तिन्ही गोष्टीची कॉम्बिनेशन करून घ्यायची आहे. त्यामध्ये एक बुरशीनाशक पाहिजे, एक आळीचं औषध पाहिजे आणि पातेगळ थांबण्यासाठी एक औषधी तुम्हाला घ्यायची आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करत राहा.